गौरम हरदियो वावार्दियो वाळू तुजगरपुर गौरम जय देव करपुर गौळा भोळा नेने विशाळा हरधांगी पार्वती सुमरांच्या माळा विभूतीचे उजळण शिखंड निळा ऐसा शंकर जोगे उम्मा बिल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा हरदियो वाळू वावार्दियो वाळू तुजगरपुर गौरा जय देव जय देव देवी दत्त सागर मंथन भैकेले नामाजी अवजित ते उठले विद्वार सपणे प्राशन केले नीळकंठनाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू वावार्दियो वाळू तुजगरपुर गौरा जय देव जय देव ब्राह्मणिधरवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन सुखकारी शतकोटी से वीज वाचे उच्चारी रघुकुल लीळकराम दासा अंधारी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू वावार्दियो वाळू तुजगरपुर गौरा जय देव दुर्गे दुर्गड भारी तुजविण संसारी अनादनादे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हेवणलो वाता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिने सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझाय सेनाहि चारि श्रमले वरं नो मौले काहि साहि वाद करिता बडलो ब्रह्माहि भक्ता लागे पावस लवलाही जय देवी महिषासुरमर्दिने सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशावासुन्दोडी दोडी भवभाषा अम्बे तुजवासून कोण दुर्लाशा नरहरिदल्लिन्धाला भजवाङ्गुलेशा जय देवी महिषासुरमर्दिने सुरवरेश्वर वरदे संजीवनी जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अम्बा भैसल सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापनादी करुणी हो मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक देवनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आयसे पूजन करिती हो उदो बोला उदो अम्मा बाई वरशो रामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी सेंदूर भरुनी हो उदो कारिगर सती सगळचा मुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कारिगर सती काय महिमा वर्णोदिता हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो वातळ सोळी कंठी हार मुक्ता बळाहो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळाहो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लिलाहो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचाहो कारिगर सती गाय महिमा वर्णो दिसाहो चतुर्थीचे दिवशी विषव व्यापक उपासका पासे प्रसन्न अंतकरणी हो पूर्ण कृपे जगन्नाथे मन मोहिनी हो भक्तांचा माऊली सुरते येते लोटांगणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारिगर सती काय महिमा वर्णोदिता हो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो अर्घ्यपाद्य पूजने दूतला भवानी स्थविती हो रात्री से समय करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले
सर्वावे क्रीडिता हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलिता हो उदो कारीगर जती काय महिमा वर्णो दिता हो षष्ठी चे दिवशी भक्ता आनंद वरतला हो घेऊन दिवड्या हस्ती हर्षे गोंधळ गातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता बळा हो सुगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कारीगर जते काय महिमा वर्णो तिचा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो ते तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो साई जुई शेवंती पुजारी कली परवी हो भक्ता संकटी वळता जेलून घेसे वरसे वरी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो तो कारीगर जते काय महिमा वर्णो तिचा हो अष्टमीचे दिवशी अष्ट पूजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो मनमासे मोहिले शरण आलो तुझला गुणी हो स्तन पानु देऊनी सुखी केले अंतकरणी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कारीगर जते काय महिमा वर्णो तिचा हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी हो षडक प्रसन्ने नैवेद्यासी अर्पिली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्या कृपे करुणी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो दशमीचे दिवशी अम्मा निघे सिंहोल्लंघनी हो सिंहारूढ करितारूढ शस्त्रे घेऊनी हो शुंभन शुंभाधिक राक्षसा किती मारसिरणी हो विप्रारामदास आश्रय तिजला तो चरणी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा हो जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ओ जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी उने सुनी पाडव पिवळा हारलो गळा हाती घेऊनिया त्रिशूळा बाळी कुमकुम टिळा जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ओ अंगी लेऊनिया काजोळी परमो त्यांचे जाळी हृदयी शोभदसे पदकमळी कंठी गरसोळी जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ओ पायी घागरिया गुळगुळ नाके मुक्ता बळ मादा कुंदल हे पुरळ नैनी काजळ जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ओ सिंहावरी तो बैसूनी मारिदानव गण तुझरा विनवितो निषदीन गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी सवदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी लोलो लागला अंबेचा हेदा वेद
कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला हो लोलू लागला अंबेचा बेदा भेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला हो प्रपंच खोटा मृगपाणी कोरे विरदो प्राणी कन्या सुतदारा धन माझे मिथ्या वदतो वाणी अंती नेतील हे यमदूत नये संगे कोणी निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला ओ पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर नैनी देखिला आकार अवगातो ईश्वर नाही सुख दुःख दे आला कैसा अहंकार पाहि परमात्मा तो ज्ञानी भासे शून्याकार लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला ओ ध्याता मुद्राही उन्मने लागे अनुसंधानी निद्रा लागली अभिधानी जे का निरंजनी लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेषवाणी देखील भवानी जनाने त्रैलोक्य पावनी लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला ओ गोंधळ घालीन मी अंबेचा घोषानुहंताचा दिवट्या उजळूनिया सदोदित होत चैतन्याचा अहम सोहम हे उदो उदो बोले चारे वाचा लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला ओ पाहता मूळ पीठ पर्वत सकळांमध्ये श्रेष्ठ जेते जगदंबा अवधूत दोघे भोगे भट जेते मोवाळे विंजाळे प्रणिता प्राणी लोट देते दानाचे दशमुख झाला ब्रह्मनिष्ठ लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला ओ लोलू लागला अंबेचा बेदा बेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायेचा लोलू लागला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः बोल श्री अम्बे मात की जे Oh, my God.
हस्ताभ्याम आत्माभिवंदनम् हस्ते मंत्र पुष्पांजलिं गृहीत्वा हरि